नेते खासदार राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वर्धा युवक काँग्रेस मशाल घेऊन रस्त्यावर आले. मागील 3 दिवस त्यांना चौकशीसाठी बोलवण्याच्या निषेधार्थ शहरातून निषेध मशाल मार्च काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समारोप करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे देशाचे नेते, आमचे प्रेरणास्रोत 2024 मध्ये जे भारत देशाचे पंतप्रधान होणार असे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर जे ईडीच्या चौकशी लावून त्यांना त्रास देण्याचा जो प्रयत्न करत आहेत, तो प्रयत्न तो हाणून पाडण्यासाठी युवक काँग्रेस जे आहे संपूर्ण देशात आणि वर्धा जिल्ह्यातसुद्धा हे असे मार्च काढून त्याचा निषेध नोंदवित आहे. आणि हे मोदी सरकार जे गांधी कुटुंबांना जे बदनाम करण्याचा हा जो केबलवाना प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम इथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते वर्धा जिल्ह्यामध्ये आणि तमाम देशामध्ये या ठिकाणी करत आहे. हे यात्रा आम्ही आर्वीनाका चौकापासून काढलेली आहे. आर्वीनाका चौकापासून आम्ही या ठिकाणी इथे छत्रपती शिवाजी महाराज या चौकापर्यंत ये शहरातील विविध भागात आम्ही या ठिकाणी जाऊन हे लोकांमध्ये जागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत की आमचे जे नेते आहे आदरणीय राहुलजी गांधी यांना चुकीच्या पद्धतीने काही त्यामध्ये तथ्य नसतानासुद्धा जाणून बुजून त्यांची बदनामी करायसाठी ते त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयात बोलवून 10-10 घंटे त्यांना विचारपूस करत आहेत, जाणून बुजून त्यांना त्याच्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. पण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते वर्ध्यामध्ये आणि संपूर्ण देशात युवक काँग्रेसचे कार्य उतरले आहे आणि त्यांचे हे जे केविलवाले जे हे प्रयत्न आहे, हे प्रयत्न हाणून पडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि यापुढे युवक काँग्रेस हे गांधीजीच्या मार्गाने मशाल यात्रा मथळ मार्च काढून आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो. पण आम्ही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सैनिकांना जर त्यांच्यासाठी रक्तसुद्धा सांडवायचं काम पडलं तर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मागे पडणार नाही आणि आम्ही आमच्या नेत्यासाठी संपूर्णपणे रस्त्यावर उतरून ताकदीने लढू या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगू शकतो. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.